आणि कोरोनाच्या संकटातही बर्थडे साजरा होतोय आणि हा वेगळा वाढदिवस आहे. याचं कारण असं आहे की ज्यांचा वाढदिवस आहे ते 108 या ॲम्ब्युलन्सवर ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि गेले अनेक दिवसापासून ते काम सुरू आहे. कृष्णाजी, वाढदिवसाचा केक कुठे आहे? केक आणि हा आपण केक पाहतोय, हा केक आहे. वाढदिवस आहे, कोरोनामध्ये सुद्धा बाहेर हे जो वाढदिवस आहे त्याचं सेलिब्रेशन सुरू आहे. आणि लक्ष्मीकांतजी कुठे आहेत? लक्ष्मीकांतजी कुठे आहेत? Happy birthday to you, happy birthday, happy birthday to you. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा वाढदिवस आहे. आतापर्यंत किती लोकांना तुम्ही हॉस्पिटलपर्यंत नेले आणि काम कसं सुरू आहे तुमचं मला सांग. सर, आतापर्यंत 300 ते 350 पेशंट सोडे हॉस्पिटलला. काम 70% घेऊन चालू आहे. किट बीट घालून आपलं सेवा चालू आहे. अच्छा, किट वगैरे घालता तुम्ही? हो, किट म्हणजे प्रिकॉशन घेऊन सॅनिटायझर गाडी करून. अच्छा, आज कितवा वय? किती तुमचं? कितवा वाढदिवस आहे तुमचा? माझा सर 29 चा झाला. 29 लक्ष्मीकांत आहेत का बाजूला? द्या त्यांना, त्यांना एअरफोन द्या. हो सर. आणि सॅनिटायझर लावून देतात एअरफोनला? सॅनिटायझर असं देतो का? हा विलासजी. हा नमस्कार. लक्ष्मीकांत, मला विकास यांचं जरा माहिती सांगा, कशाप्रकारे त्यांचं काम सुरू आहे आणि आज तुम्हाला असं की सार्वजनिक रित्या यांचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे, कारण कोरोनामध्ये कुठला कार्यक्रम घेऊ नये, ना मंदिरात जावं, ना मशिदीत जावं, ना चर्चच्या ठिकाणी जावं, असं असतानाही तुम्ही हा कार्यक्रमाचे आयोजन कशा? शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान गेली 23 वर्ष सातत्याने साहित्य, कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस हे सातत्यानं या क्षेत्रात काम करतायत. पण या सगळ्यांमधला महत्वाचा दुवा आहे म्हणजे तो ॲम्ब्युलन्स आणि ॲम्ब्युलन्सचा चालक. आज 108 सेवा असेल, सरकारी ॲम्ब्युलन्सचे चालक असतील किंवा खाजगी ॲम्ब्युलन्सचे चालक असतील, त्यांनी जर पेशंटच उचलला नाही तर त्याला दवाखान्यापर्यंत नेता येत नाही. आज विकास काजळे नावाच्या ह्या युवकाचा प्रवास हा पुण्यात जेव्हा आला तेव्हा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा. त्यानंतर त्यांनी ड्रायव्हरचं लायसन घेतलं, ॲम्ब्युलन्सच्या गाडीवरती तो ड्रायव्हर म्हणून लागला. गेली 5 वर्ष तो ॲम्ब्युलन्सवर काम करतोय आणि गेली 2 महिने कोविड-19 त्याने जवळपास 350 पेशंट हे पोहोचवलेले आहेत. आज सुद्धा तो जेव्हा आमच्या मध्ये आला तेव्हा एक पोलीस कॉन्स्टेबलला कोरोना झाल्याची लक्षणं होती, मध्ये पोहोचून तो आमच्या मध्ये आलेला आहे. आज त्याचा वाढदिवस असताना सुद्धा तो हे काम करतोय. त्याच्या घरच्यांना सगळ्यांना त्यांनी त्याच्या गावाकडे पाठवून दिलं. तो एकटा रोज त्याचं जेवण बनवतो, सगळ्या गोष्टी करतो आणि कामावर वेळेत हजर होतो. अशा कोविड योद्ध्याचा सन्मान त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हावा ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे. वाईट
पुण्याची परिस्थिती जी आहे ती काय फारशी चांगली आहे का? अशा असं असताना काही डॉक्टर्स आहेत ते जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते घरी बसले अशी परिस्थिती आहे. आता विकास जे काम करतोय विकास विकास भीती वाटत नाही का त्याला कोरोना होईल किंवा त्याची लागण मध्ये असताना? नाही, माझी या निमित्ताने शासनाकडे एकच मागणी राहील या निमित्ताने की विकास सारखे असंख्य अँब्युलन्सचे ड्रायव्हर आज कोविड 19 मध्ये जीवावर बेतून ते स्वतः काम करतायत, आपला जीव धोक्यात घालून काम करतायत. ज्या पद्धतीनं नर्सेस डॉक्टर पोलिसांना कोरोनाच्या संदर्भामध्ये 50 लाखाचा विमा शासनाने मंजूर केलेला आहे, त्याच पद्धतीनं जर अँब्युलन्स चालकांना त्या पद्धतीचा विमा दिला तर त्यांचा सुद्धा कामाला हुरूप येईल, त्यांना कामाला बळ मिळेल आणि त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये न्याय भूमिका आपण घेतली असा सुद्धा संदेश जनमानसामध्ये जाईल. तर माझी विनंती राहिल्या निमित्ताने शासनाला की कृपया जेवढे अँब्युलन्स चालक आहेत महाराष्ट्रातले त्यांच्याकरता सुद्धा आपण एक अशा पद्धतीची विमा योजना आपण जाहीर करावी. आता काय परिस्थिती आहे आता म्हणजे आता पुण्यामध्ये काय आहे किंवा पुणे झालेला आहे तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये आपला जो प्रश्न आहे तो एकदम रास्त आहे, पण गेली 2 महिने पुणेकरांनी संयम ठेवून सगळ्या गोष्टी पाळलेल्या आहेत आणि आज जेव्हा लॉकडाऊन शिथिल करतायत तर मी पाहतोय प्रत्येक ठिकाणी की पुणेकर म्हणजे माझ्या ज्या नजरेत आहे ते सांगतो की प्रिकॉशन घेऊन सगळ्या गोष्टी करतायत. कारण की जर कोरोनाला हरवायचं असेल तर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग आणि प्रिकॉशन या दोनच मेजर गोष्टी करतात, त्या जर तुम्ही केल्या तर तुम्ही कोरोनाला सहजपणे हरू शकता. तुम्ही जर त्या नाही तर मात्र मग कोरोना तुमच्यावर अतिक्रमण केल्याशिवाय राहत नाही. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर अजून सुद्धा लोकांनी म्हणजे जनतेला माझी विनंती राहील की तुम्ही जे मोठ्या संख्येने बाहेर पडताय काम असेल तरच बाहेर पडा, काम नसेल तर कृपया घरीच थांबा. बिलकुल, लक्ष्मीकांत शारिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी खूप चांगला कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम हा नाही विलासजी, तुम्हाला सांगतो हा कार्यक्रम शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचा आहे, याच्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. शरद क्रीडा आणि कला प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम आहे आणि तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याचं धोरण उंचावण्याचा प्रयत्न केला, तुमचे खूप खूप आभार. तुमचा एअरफोन जो आहे तो विकासला द्या, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. पण सॅनिटायझर लावून द्या, देशाला सॅनिटायझर लावून द्या आणि तुम्ही सुद्धा विकासजी, आता मी लक्ष्मीकांत यांच्याशी बोललो, आवाज पोहोचतोय माझा? आवाज पोहोचतोय बिल्कुल. मला जर तुमचे अँब्युलन्स दाखवा, अँब्युलन्सचा नंबर दाखवा, अँब्युलन्स मेंटेन कसं केलं जरा दाखवा, चालू कसं दाखवा तुम्हाला मेंटेन कसं घ्या, गाडी नंबर दाखवा. हा म्हणजे तुम्ही अँब्युलन्सवर किती प्रेम करता, कधीपासून काम करता तुम्ही? मी सर 5 वर्ष झालं मला काम करायला. 5 वर्षापासून काम करताय तुम्हाला या सगळ्या कोरोनाच्या संकटामध्ये जे काम करताय, तर एकीकडे मृत्यू सुद्धा होत आहे, तर तुमची म्हणजे तुम्हाला भीती वाटत नाही असं काय वाटतं? म्हणजे भीती वाटत नाही अँब्युलन्स मध्ये काम करता? अनेक जण अँब्युलन्स मध्ये कामही नाही करत आहे, डॉक्टर सुद्धा बसलेले आहेत मोठे मोठे डॉक्टर, अशा मध्ये तुम्हाला भीती वाटत नाही तुम्हाला? सर भीती वाटली 15 दिवसात, पण काम करायलाच कुणी राजी नाही, संदेप पोरं हे व्हायला लागले, मग आपण बी सुट्टी मारली तर बाकीचे बी पोरं हे काम करणार नाहीत. समध्यानीच्या सहमताने संदेप पोर साध्य हे करून काम करतो आम्ही. आणि जेव्हा पेशंट बरा होऊन तुम्ही घरी पाठवता का बरा होऊन? पेशंट घेतल्याच्या नंतर ऍडमिट करतो आम्ही त्यांना, त्यांना ऍडमिट केल्याच्या नंतर आम्ही आमच्या पॉइंटला येऊन थांबत आहोत. नातेवाईकांची काय असते मग विकासजी, म्हणजे तुम्ही सगळं डोळ्याही बघताय, तर नातेवाई किंवा एखाद्याचा मुलगा कोविडनी त्याला ऍडमिट करतायत, तर त्यांची कोरोनाची भीती कशी त्यांना वाटते, काय
आम्ही पेशंटच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांचं नातेवाईक कोणी जवळ येत नाही, ते म्हणतात ह्या पेशंट आहे तुम्ही त्यांना घेऊन जावा. आम्ही पीपी किट ते घातलेले असते त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेऊन गाडीत घेऊन त्यांना हॉस्पिटल जिथे बेड कन्फर्म आहे त्यांचा तिथे घेऊन त्यांना सोडत होतो. तुमच्या घरी कोण कोण असतं? त्यांना ऍडमिट केल्याच्या नंतर वापस येतो आम्ही. तुमच्या घरी? माझ्या घरी मुलगा आहे 4 वर्षाचा, फॅमिली. सध्या इथं कोणीच नाही, गावी नेऊन सोडलं लॉकडाऊन झालं का, मी गावी नेऊन सोडलं आणि वापस आलो कामावर. आम्ही 4-5 जण ड्रायव्हर. गावी गेलं तरी मी गावी क्वारंटाईन करते 14 दिवस. गावी प्रश्न नाही. तुम्ही सुट्टी का नाही घेतली आज? सुट्टी का नाही घेतली तुम्ही? सुट्टी अनेक जण वाढदिवसाचे अनेक कार्यक्रम ठेवते, ते समाजसेवा करते. त्या भावनेतूनच आपण एक समाजसेवा करून हे करून पीपी किट घालून सेवा करतो. मला तुमची अँबुलन्स दाखवा जरा, मला अँबुलन्स दाखवा तुमची. आणि ही जी विकास ची अँबुलन्स आहे आपण पाहतोय आणि 350 लोकांना त्या हॉस्पिटलमध्ये सोडलेलं आहे. आणि आज विकासचा वाढदिवस आहे आणि त्याचा विकासचा वाढदिवस लक्षात आपल्या जे शरद कला क्रीडा मंचचे जे नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी हा कार्यक्रम केला. तुमचा केक कुठं आहे? केक? हा, तुमचा केक कुठं आहे? केक आणि आणि लक्ष्मीकांतजी कुठं आहेत? लक्ष्मीकांतजी लक्ष्मीकांतजींना बोलवा. हा लक्ष्मीकांतजी, आता एक हा बोला सर. हा लक्ष्मीकांतजी, आता जो वाढदिवस आहे, हा तो वाढदिवस तर झाला, मला थोडस लेट झालं फेसबुकवर लाईव्ह कनेक्ट करताना तुमच्याशी. आता जो केक आहे, केकचा तुकडा जो आहे तो विकास बरोबर आहे, कारण वाढदिवसाचे दिवशी त्यांनी काम केलंय आणि कोरोनाच्या संकटात म्हणजे वाढदिवस असताना लोक सुट्टी घेतात, सेलिब्रेट करतात किंवा फॅमिली बघतात, पण विकास खूप कौतुक केलं पाहिजे. वाढदिवसाला पेशंटला सोडून इथे येतो आणि तुमच्या वेळेचे मान देऊन तो जो आहे तो वाढदिवसाचा केक बनवते. एक छोटासा केकचा तुकडा जो आहे एक मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने त्यांना तुम्ही भरवा देऊ का मी त्यांना? हो हो. आणि विकास यांचा आज वाढदिवस आहे. खूप वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा कोरोना संकटामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सोबत समाजासोबत राहण्याचा एक वसा जो आहे त्याला 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 कॉल आला आता त्याला निघायचंय. हा, विकासाला कॉल आलाय. लक्ष्मीजी तुमचे अभिनंदन. अशा जे व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन एक चांगलं काम करतायत. एकूणच मी विकास वाढदिवस कसा साजरा होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. संपतो आपण पत्र मॅक्स.